नागपुर कॉरपोरेशन एम्प्लॉयज एसोसिएशन की ओर से नागपुर महानगर पालिका प्रशासन के विरोध में भव्य साकली उपोषण संविधान चौक में आयोजित किया गया है। उपोषणकर्ताओं की कई मांगे हैं, जिसमें सातवें वेतन आयोग के 16 माह का एरियर्स, लाड़पागी समिति की सिफारिश लागू करना, श्रम अधिकारी की नियुक्ति और अन्य नए कर्मचारियों की भर्ती करना जैसे महत्वपूर्ण मांग रखी है। मी सुरेंद्र टिंगने राष्ट्रीय नागपुर कॉर्पोरेशन एम्प्लॉयज एसोसिएशन का अध्यक्ष है। महानगर पालिकेतील कर्मचारी, शिक्षक आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या आर्थिक मागण्या आणि इतरही काही मागण्या ज्या मागील 3-4 वर्षापासून प्रलंबित आहे, संघटना वारंवार पत्रव्यवहार, चर्चा आणि वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करून सुद्धा अजूनपर्यंत प्रशासनाला जाग आली नाही, त्यामुळे ना इलाजास्तव संविधान चौकात आम्ही 14 ते 16 हे 3 दिवसाकरता साखळी उपोषण करतोय। आज 30 लोक साखळी उपोषणात बसलेले आहे। यात महत्त्वाची मागणी म्हणजे सातव्या वेतन आयोगाचा 16 महिन्यांची बकाया राशी जी अजूनपर्यंत दिलेली नाही ती देण्यात यावी। दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात 6वा 7वा वेतन आयोग हा 1-1-2016 पासून लागू झालेला आहे, परंतु नागपूर महानगरपालिकेने हा सप्टेंबर पेडीन ऑक्टोबर 2019 पासून लागू केलेला आहे। आमची प्रमुख मागणी आहे की प्रशासनाने सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठवावा आणि इतर महानगरपालिकेला शासनाप्रमाणे 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे, 96 पासून 16 पासून तो आम्हाला लागू करावा, ही आमची प्रमुख मागणी आहे। समजा आमच्या मागणींवर तोडगा निघाला नाही तर यापुढे आम्ही भव्य स्वरूपात तीव्र आंदोलन करू, रोडवर उतरू असा प्रशासनाला इशारा देण्यात येत आहे। आजच्या या आंदोलनाला नागपूर महानगरपालिका शिक्षक संघटना आणि नागपूर महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी शिक्षक संघटनेने पाठिंबा दिलेला आहे। उद्या आणि परवा मोठ्या प्रमाणात कर्मचारी, शिक्षक आणि सेवानिवृत्त कर्मचारी साखळी उपोषणात सहभागी होणार आहे। मी सर्व महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना आवाहन करतो की त्यांनी संघटित व्हावं आणि आपल्या हक्काकरता लढावं। संघटना त्यांच्या पाठीशी आहे, काही झालं तरी ह्या मागण्या मंजूर करेपर्यंत संघटना शेवटल्या टोकापर्यंत आपलं आंदोलन चालू ठेवेल अशी ग्वाही आजच्या या प्रसंगी देतो। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहटे, देशमुख, BCN न्यूज, नागपूर।